गोकुळ दूध संघाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात दररोज 9 लाख लिटर दुधाचं संकलन केलं जातं. त्यापैकी फक्त 3 लाख लिटर दुधाचं संकलन मंगळवारी करण्यात आलं होतं. कोल्हापूरवरून गोकुळ दूध 7 ते 8 लाख लिटर, वारणाचं 3 ते 4 लाख लिटर, सांगलीमधून चितळ आणि कृष्णा कंपन्यांचं दूध गाड्या दररोज मुंबई, पुणे, नवी मुंबईत येत असतात. NH4 राष्ट्रीय महामार्गावरील पाणी ओसरलं नाही आहे, तर त्यामुळे मुंबईला दुधाचा तुटवडा जाणवतोय. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र पुरेसं दूध उपलब्ध आहे, तरीही काही दुकानदार तुटवडा असल्याचं सांगत अतिरिक्त दरानं दूध विक्री करत आहेत. साधारणतः आम्ही संकलन ज्या वेळेला म्हणजे पुराची परिस्थिती बघितली तर पूर फार मोठ्या प्रमाणात सगळीकडे झालं आहे, पाणी सगळीकडे तुंबलेलं आहे, रस्ते जवळजवळ सगळे आपले बंदच झालेले आहेत, आणि त्यामुळे आता काल संध्याकाळपासून आपण दूध संकलनाचं बंद ठेवलं आहे, कारण गाड्याच येऊ शकत नाही. फक्त गोकुळच्या डेअरीच्या आसपास जी रूट आहेत तेवढे आपण घ्यायला लावले, आणि फार कमी प्रमाणामध्ये 20,000-25,000 लिटर असं एका पळ्याला एवढंच दूध गोळावे लागले, जे 9 लाख-10 लाख आहे त्यामध्ये एवढंच दूध आपलं गोळावे लागले, आणि त्यामुळेच आपण संकलन टोटली बंद केले.